ही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात. हा आक्रोश आहे एका चिमुकल्याच्या बापाचा. हा बाप ओरडतोय, किंचाळतोय, रडतोय, विव्हळतोय, कारण त्याच्या नवजात बाळाचा अंत झालाय. पडलेलं आहे नाशिकच्या वसंतराव पवार वैद्यकीय रुग्णालयात काळजाचा थरका पुडवणारी घटना घडलीये. प्रसूती दरम्यान नवजात बालकाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. प्रसूती दरम्यान प्रशिक्षण देताना डॉक्टरांच्या हातून पडून बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय. तर बाळ जन्माआधीच दगावल्याचा दावा तिथल्या डॉक्टरांनी केलाय. मशीन कसं खराब आहे मलाही सांगा. आणि बाळ कसं काय पडलं आता तू पडलेलं आहे बाळाच्या डोक्यातून रक्त बाहेर पडल्याचेही काही व्हिडिओ समोर आलेत. बाळाचे मृत अवस्थेत समोर आलेले व्हिडिओ अतिशय वेदनादायी आहेत, मनाला चटका लावणारे आहेत. ही दृश्य पाहून त्या वडिलांच्या मनावर काय आघात झाला असेल याची कल्पनाही करणं खूप कठीण आहे. या घटनेनंतर नातेवाईकांनी रुग्णालयात आक्रोश संताप व्यक्त केला. आपल्या बाळाला आईला घरी घेऊन जाणार या विचारानं हा बाप नियोजन करत होता. बाळ घरी आलं की त्याची काळजी घेऊ, त्याला जीव लावू, मोठं करू असं स्वप्न हा बाप पाहत होता. पण हॉस्पिटलच्या भोंगळ कारभारामुळे या चिमुकल्या गोंडस बाळाचा करुण अंत झालाय. बाळाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांकडून दिशाभूल करण्यात येते असा आरोप पीडित कुटुंबियांकडून होतोय. तसंच डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील कुटुंबियांनी केली आहे. या घटनेत नेमकं दोषी कोण हे चौकशी अंती कळेलच, पण पोलीस या घटनेवर काय ऍक्शन घेतं याकडे सगळ्यांचे लक्ष लागले. मांडीवर घेऊन आपल्या बाळाला खेळवू, त्याचे लाड करू, त्याला लहानाचं मोठं होताना पाहू असं स्वप्न या आई वडिलांनी पाहिलं. पण डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे या कुटुंबावर आता दुःखाचा डोंगर कोसळलाय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.